राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय आज पत्रकार परिषद घेत मागे घेतला. मात्र हे सगळं सुरू असताना चर्चा रंगली ती म्हणजे अजित पवार नेमकं आहे तरी कुठे. या पत्रकार परिषदेला अजित पवार हे गैरहजर होते, यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. दरम्यान अजित पवार नाराज आहेत का याबाबत पत्रकारांनी थेट शरद पवार यांनाच प्रश्न केला. यावर बोलताना शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात व्हिडिओमध्ये. पत्रकार परिषदेत सगळे असतात कधी, म्हणजे आमचे बाकीचे सहकारी आहेत याचंही मला आश्चर्य होतं, कारण सहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या समोर नेतृत्वाची होळी कधी बसत नाही. आणि आज या सगळ्या सहकार्यांनी मला येऊन एक तर त्यांनी बैठक घेतली आधी असं सांगितलं, त्यांनी ठराव केला म्हणून सांगितलं, त्या ठरावामध्ये मी माझा निर्णय बदलावा अशा प्रकारचा आग्रह सूचित केला आणि तो माझ्याकडे पोचवण्याचं काम जसं पक्षाचे अध्यक्ष जसे विरोधी पक्षनेते आमच्या संघटनेचे ज्येष्ठ नेते फखरुल पटेल किंवा अन्य राज्यातले सहकारी या सगळ्यांनी एकत्रित आणून मला त्याच्यामध्ये माझ्याकडचे सुखवर्त केलं आणि मला यासंबंधीच्या त्यांच्या भावना ह्या स्पष्ट केल्या. त्याच्यामध्ये पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते होते, कुणी आहे किंवा कुणी नाही अशा प्रकारचा त्यातला श्रेयस्कारांची अजिबात आवश्यकता नाही.